थँक्यू रिजय. त्यानंतर सम्राट क्रिकेट क्लब संघाला मी विनंती करेल, आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. एकदा त्यांच्यासाठी देखील आपण डीजे वाजूया. कॅमेरामॅन रेडी या. थँक्यू डीजे. आणि आता या स्पर्धेचे असणारे सर्व आयोजक आणि इथे उपस्थित असणारे सगळेजण, आता फक्त तुम्ही कुठून उभं राहायचं? बरं ठीक आहे, असं जरी उभे राहिले तरी चालेल, काही अडचण नाही. आणि या स्पर्धेचे सगळे आयोजक मी एकाचा एकेरी उल्लेख करत नाही, खरं तर तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा नियोजनातून उपस्थित झाली. सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब, आपणासही विनंती असेल, आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. समोरच्या बाजूला बरेचसे मान्यवर पाहुणे असतील, स्टेट डाऊन देखील बरेचसे असतील, आणि इथे माझ्या पाठीमागे असणारे मी कुणाचाच उल्लेख करत नाहीये, सर्वांनाच विनंती करतोय. स्पर्धा तुमची आहे, गाव तुमचे, खेळाडू तुमचे, आयोजक तुम्ही आहात, स्पर्धा मोठी तुम्ही केली आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्यालाही विनंती आहे, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचंय. समोरच्या कॅमेऱ्यापाशी जे काही खेळाडू आहेत त्यांनाही विनंती आहे, आपण आतमध्ये यायचंय. गणेश बाडाळे, तिथे असणारे बाडाळे साहेब, तिथे असणारे सर्वांना आतमध्ये घेऊन यायचे. अजय पोकळे साहेब, विशाल लुपणर साहेब, तिथे सगळेजण. आता एक चुकून एकंदरचं नाव राहिलं नको म्हणून मी तिथे त्या झाडाखाली असणारे सगळेजण, सगळे मुलांनी नियोजन केलेलं आहे, त्यामुळे एखाद्याचा नावाचा उल्लेख चुकून राहू शकतो नाही असं नाही मित्रांनो. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल. ग्रामपंचायत सदस्य देवीदास गायकवाड साहेब, आपणासही विनंती आहे. समोरचे खेळाडू या की मित्रांनो, या गोल्डन टीम आपण यायचे. चला या ताबडतोब सगळे खेळाडू या. पांडुरंग कोळीकर साहेब, आपणासही विनंती असेल, आपण देखील यायचे. आणि आतमध्ये आता प्रवीण गायकवाड सर, आतमधलं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटला तुम्ही सुरुवात कराल. सागर कोळेकर असतील, सागर पांढरे, विशाल कोळेकर, यांनाही मी विनंती करेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचाय. चला या टीम या, गोल्डन स्टार टीम या ताबडतोब. सगळ्यांनी आपापल्या डोक्यातली कॅप काढायची, कुणाच्या डोळ्याला गॉगल वगैरे असेल तोही काढायचा आहे, प्रत्येकाने कॅप काढायची आहे आपापल्या डोक्यातील प्रत्येकाने. समोरच्या झाडाखाली जे माझे भारतीय बांधव बसलेले आहेत, माझे सहकारी मित्र बसलेले आहेत,
मी त्यांना देखील विनंती केली आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय आणि आपापल्या डोक्यातील कॅप काढायची आहे. माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत येत असेल अशा माझ्या सर्व भारतीय नागरिकांनी, माझ्या सर्व बंधुतुल्यांनी, माझ्या सर्व मार्गदर्शकांनी सर्वांना विनंती असेल. समोर टोपी काढलेली नाही अजून, मला पुपटी टोपी दिसतेय. राष्ट्रगीत म्हणजे खरं तर आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे. ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, हो भारत देश है मेरा. तर मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. भारत माता की प्र प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाधीश्वर श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आतमध्ये आपण सन्माननीय संजय शेठ भोसले साहेब असतील, आदी मान्यवर पाहुणे असतील. आपण नाणेफेक करतोय तर मी दोन कर्णधारांना विनंती करेल. फायनल मध्ये टीम मध्ये गेलेले दोन्ही कर्णधारांना विनंती करेल आपण समोर यायचंय. सर्वप्रथम ट्रॉफी हातामध्ये घ्यायची आहे. ट्रॉफी हातामध्ये घेतल्यानंतर ट्रॉफीचं फोटो सेक्शन होईल आणि ट्रॉफीचं फोटो सेक्शन झाल्यानंतर आहेत सर्वांच्याच उपस्थितीमध्ये नाणेफेकेचा जो कोल होईल. प्रवीण गायकवाड सरांना विनंती असेल फोटो सेक्शन पूर्ण करायचंय. त्यानंतर नाणेफेकेचा कोल होईल, निर्णय देखील ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सांगितला जाईल. जी टीम क्षेत्ररक्षण घेईल ती टीम मैदानाच्या आतमध्ये थांबेल आणि जी टीम फलंदाजीसाठी आमंत्रित केली जाईल ती टीम आपल्या डगआउटमध्ये जाईल. आणि प्रेक्षक राजा माझे मान्यवर पाहुणे सर्व उपस्थित सर्वजण मैदानाचा ताबात सोडून प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये येतील अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल. तर प्रवीण सर विनंती असेल टॉच करून घ्यायचा आहे. A1 वॉरियर्स क्रिकेट क्लब टीमने टॉस जिंकत काय घेतलेलं आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम आतमध्ये थांबेल. महाराज
षटके असतील ना स्वरूप सर, पाच पाच षटकांची लढत आहे, फायनल मॅच आहे. हॅलो चेक.